हॅलो फ्रेंड्स तर मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहूया की जिम्मा चित्रपटाने आठ आठवड्यामध्ये किती बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत थांबा जिम्मा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रदर्शित झाला होता चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवरती प्रदर्शित होऊन आठ आठवडे झाले आहेत चित्रपट पहिल्या दिवसापासूनच आपल्या बॉक्स ऑफिसवरती चांगले कलेक्शन करत होता चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहेत ते हेमंत डोमे होते आणि चित्रपटाच्या दीड कास्टमध्ये आपल्याला सिद्धार्थ चांदेकर सोनाली कुलकर्णी मरणमयी गोडबल्ले जो सायली संजो आणि यासोबतच बरेच काही मराठी कलाकार जे होते ते दिसले होते चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चांगले कलेक्शन तर करतच होता पण चित्रपट यामागे चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरती मिळालेले रिव्यू वाय एम डी बी रेटिंग देखील होती पाचपैकी जवळपास चार स्टार चित्रपटाला रिव्ह्यू मिळाला होता वाय एम डी जवळपास चांगलीच आय एम डी वी रेटिंग रे मिळाली होती चित्रपटचे बजेट जे आहे ते अप्रॉक्सिमेट पाच कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवरच्या चित्रपटाने आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये कमवले होते जे की दोन हजार एकवीसमधील सर्वात जास्त कलेक्शन होते आणि आता देखील आहेच हा जो चित्रपट आहे मित्रांनो हा चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यापर्यंत बॉक्स ऑफिसवरती पाच कोटी त्र्याऐंशी लाख रुपये कमवले होते मग असेच कलेक्शन करत करत चित्रपटाने आपल्या सात आठवड्यामध्ये दें� जवळपास चौदा कोटी रुपयाचे कलेक्शन केले आहे सात आठवड्यापर्यंत चित्रपट जो आहे हा एकूण जवळपास आणखी ऐंशी चित्रपटगृहामध्ये चालूच आहे आज ह्या चित्रपटाचे आठ आठवड्याचे कलेक्शन जरी आले नसले तर ऐंशी चित्रपटगृहामध्ये चित्रपटाने आणखी जवळपास वीस ते तीस लाख रुपये आपल्या आठव्या आठवड्यापर्यंत कलेक्शन केले असेल असे म्हणून चित्रपटाचे आठ आठवड्याचे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते चौदा कोटी वीस लाख ते चौदा कोटी तीस लाखापर्यंत झाले असेल चित्रपट जे आहे बॉक्स ऑफिसवरती जवळपास ब्लॉकबस्टर असा ठरले असेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं चित्रपट जे आहे आणखी बॉक्स ऑफिसवरती चालूच आहे लाईफ टाईममध्ये चित्रपट किती कलेक्शन करेल मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद